यानंतर मी विनंती करेन आज आपल्या व्यासपीठावर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत आपल्या सगळ्यांना त्यांनीही या ठिकाणी मार्गदर्शन मेधाताई संतुलन आयुर्वेदच्या वतीने या ठिकाणी सकाळ समूहानी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे खूप मनापासून अभिनंदन करते या कार्यक्रमाबद्दल आज या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना ज्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि आपण खरं तर त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत असे आपले सगळ्यांचे गुरु श्री गोविंद देवगिरी महाराज या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुनीलजी तांबे आणि अभिजितजी सर डॉक्टर मालविका तांबे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पंडित वसंतरावजी गाडगीळ मृणालजी इतर अनेक मान्यवर सगळ्यांना वंदन करते खूप छान माहिती आत्ता सुनीलजी आपण सांगितलीत की चाळीस वर्ष हा जो प्रवास चालू आहे आणि लोककल्याणार्थ ही जी आपली चळवळ चालू आहे त्याला आता खूप छान फलश्रुती झालेली आहे त्याची आणि अजून बहराला येणार आहे हा वृक्ष मी सुद्धा स्वतः येऊन गेले होते कारल्यामध्ये आणि एकंदरीतच तिथलं वातावरण आणि तिथे ज्या काही सेवा दिल्या जातात किंवा जी काही एक जे काही एक मार्गदर्शन दिलं जातं ज्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात तर त्या बघून मी पण भारावून गेले होते आणि गुरुजींना असं म्हणाले होते त्यांचे आशीर्वाद मला लाभले होते आणि मी त्यांना म्हणाले होते की मी पुन्हा येणार आहे इथे आणि घ्यायला पण ते राहून गेलं होतं पण आता आगामी काळामध्ये नक्कीच हा योग जमवायला लागेल याची मला तीव्रतेने जाणीव होती आहे आताचा काळ हा आपल्या सगळ्यांना भानावर आणणारा काळ आहे असं मला म्हणावं लागेल प्रामुख्याने कोविडच्या काळानंतर आपण बऱ्यापैकी आपल्या आरोग्याच्या बाबतीत भानावर आलो आपण वेड्यावाकड्या ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट्स घेत आलो आणि ते घेतल्यानंतर आपल्याला साईड इफेक्ट्स हळूहळू नंतर जाणवायला लागले आणि आपण आपल्याला समजलं की अरे माझ्या तब्येतीचं मुळात कोण दुरुस्त करू शकत असेल तर ते कोण आहे मी मला आलेले अनुभव एपी सर तुम्हाला प्रामुख्याने सांगते की मला अनेक वर्ष खोकला असायचा आणि बऱ्याच ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी मला खोकल्याची सर्दीची खोकल्याची औषधं दिली पण त्याच्यातून मला काही तो बरा झाल्याचं जाणवलं जाणवायचं नाही आणि ज्या वेळेला एका आयुर्वेद तज्ज्ञाला मी भेटले त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ॲसिडिटी आहे आणि म्हणून खोकला आहे आणि त्यांनी ॲसिडिटी बरी केली माझा खोकला बरा झाला म्हणजे हे जे आहे ना आपण म्हणतो नाडी परीक्षा अमुग तमूक ह्याच्यात त्यांना काय पण मला हे खूप आश्चर्य वाटलं की वर्षानुवर्ष जे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना म्हणजे मी कुठेही ॲलोपॅथीला कमी लेखत नाही आहे नक्कीच कुठेतरी यांच्या एक एक, एक जोड झालं पाहिजे आणि मग मानवतेचं आणि त्यांच्या तब्येतीचं कल्याण झालं पाहिजे कधीतरी आपल्याला ती गरज लागते कधीतरी ती गरज नसताना आपण ते वापरतो हेही कुठंतरी आपल्याला समजलं पाहिजे तर मी वर्षानुवर्ष जी औषधं घेत होती ती मी सगळी डिस्कार केली ॲलोपॅथीची औषधं सोडून ॲसिडिटीवर ट्रीटमेंट केली आणि माझा खोकला बरा झाला तर हे किंवा बऱ्याच वेळेला मला सर्दी असते मला असं जाणवतं की मी योगासनं विशिष्ट प्रकारची स्ट्रेचिंगचे व्यायाम मला सांगितलेत ते केल्यानंतर आपण जे म्हणतो ना मुलाधार चक्र आणि तुमचा श्वास यांचं कनेक्शन योगामध्ये सांगितलं आहे तर ती ते स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यानंतर नागपुडे आपल्या खुल्या होता। होतात हे जाणवतं जे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे जे योगांमध्ये सांगितलं आहे ते आपल्याला समजतं इतकं आश्चर्यकारक आहे की आता गर्भसंस्कार मालविकाताई यांचं तर त्याच्यामध्ये खूप तज्ज्ञ आहेत त्या आणि तुमची सगळीच टीम त्याच्यामध्ये अतिशय मान्यता पावलेली आहे अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर आपल्या लक्षात येतं की जे आज ॲलोपॅथीला कळतं आहे जे सोनोग्राफी करणाऱ्या लोकांना आज समजायला लागलं ते आपल्या आयुर्वेदांमध्ये गर्भाची वाढ कशी होते केव्हा होते रक्तधातू कधी तयार होतो वगैरे वगैरे अस्थिधातू कधी तयार होतो हे तेव्हा सांगितले हो आठव्या महिन्यात जे जन्म होतात आपल्याला तेव्हापासून माहिती आहे ना एकनाड आपण ज्योतिषाचा विचार करतो एकनाड लग्न करू नयेत तर तेव्हा सांगितले आपल्याला आता आपण म्हणतो की आर एच पॉझिटिव्ह निगेटिव्हच्यामध्ये जर लग्न झालं तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणजे त्या काळामध्ये आपल्या वेदांनी आपल्या आयुर्वेदानी जे जे काही सांगितलंय ते शरीराची मनाची आत्म्याची जडणघडण आणि एकंदरीतच व्यक्तीचा एक संपूर्ण साकल्यानी विचार आणि ही दृष्टी आपली स्वतःचीच स्वतःकडे बघण्याची हरवली होती आणि म्हणून आत्मसंतुलन त्यांनी संतुलन, संतुलन समाजाचं नाही म्हटलंय आत्मसंतुलन स्वतःमध्ये संतुलन शोधा तुम्हाला आपोआप सगळेजण आपोआप असे झाले की सगळ्यांचंच संतुलन होईल आणि एका अर्थाने खरंच मी सांगेन की कोविडनी सगळ्यांना आपल्याला हे शिकवलं काल मी एका बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शनशी संबंधित अशा एका एक्झिबिशनचं उद्घाटन केलं तेही म्हणाले कोविडनंतर लोकांना समजलं स्वतःच्या तब्येतीचं आणि त्यानुसार आपल्याला घरांची रचना कशी असावी आणि घरामध्ये मला काय हवंय हे सुद्धा थॉट बदलला लोकांनी कारण लोकांना समजलं मला माझ्या तब्येतीसाठी हे गरजेचं आहे नुसतं फॅन्सी घेऊन उपयोग नाहीये तर हा पण थॉट आता सगळ्यांना आपल्याला समजायला लागले की माझ्या शरीराची मनाची आत्म्याची बुद्धीची कारण आपण शरीर मन आत्मा बुद्धी बसून बनलेलो आहोत तर त्याची काळजी घेणार जर कोणी असेल तर शरीर मनाचा योग आत्म्याची शुद्धी आध्यात्मिक ताकद वाढवणं शांत बसणं म्हणजे किती पळशील थोडा शांत बस असंही थोडं असतं तर हे सगळं आपल्याला थॉट जो आहे हा हा जो विचार जो आहे हा आपल्या पूर्वजांनी दिला मग अशी तुम्ही सुनील सर म्हणालात की थोडे नियमांमध्ये आपल्याला काही बदल करावे लागतील नक्कीच हा विचार आपण परत एकदा भेटून बोलूया की या विचार एक पॉलिटिशियन म्हणून काय करता येईल आयुष्यमान आयुष केंद्रालय नि म्हणजे मंत्रालय निघालय ही एक चांगली जमेची बाजू आहे किंवा आयुर्वेदालासुद्धा आता म्हणजे फक्त डिस्क्रिमिनेशन घालवण्यासाठी म्हणून नाही पण आयुर्वेदिक डॉक्टरांनासुद्धा आता मान्यता पावलेली त्यांच्या बाबतीत विविध पॉलिसीज ज्या आहेत त्या लागू होतात आपल्या देशामध्ये पण विदेशामध्ये काही गोष्टी आपल्याला बदलायला लागतील सगळंच काही आपल्या देशावर अवलंबून असतं पण या संदर्भात काही कृती कराव्या ला लागल्या तर नक्की पुढच्या काळामध्ये एकत्र एक येऊन या, या संदर्भातल्या काही पॉलिसी ठरवण्यासाठी आम्ही नक्की एक आयुर्वेदाचे कार्यकर्ता म्हणून कारण आम्ही त्याच्यातले तज्ञ नाही <laughs> पण कार्यकर्ता जरूर बनू शकतो कारण जे आपण अनुभवलं आहे ते लोकांना नक्की सांगितलं पाहिजे आता या दृष्टिकोनातून नक्की आपण पुढे भेटत राहूया सतत संपर्कात राहूया या ज्याच्यातून जनतेचं चांगलं कल्याण कल होऊ शकेल याच्यासाठी आमचा खारीचा वाटा उचलायला आपल्याला आम्हाला नक्की आवडेल नमस्कार